आता अनुबंधाचं जे गेस्ट हाऊस आहे ते पाहून जाणार आहोत. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की तो तारुबंधाचं जे गेस्ट हाऊस आहे त्याला नक्कीच व्हिजिट करा, त्यामुळे आपण त्या ठिकाणी व्हिजिट करतो. त्या ठिकाणी तारुबंधा आहे, या साईडला टर्न घेतला आहे आपण, आणि तारुबंधा गावामध्येच गेस्ट हाऊस आहे, ब्रिटिशकालीन गेस्ट हाऊस आहे, त्याला आपण व्हिजिट करणार आहोत. तारुबंधा गावामध्ये आहे आपण सध्या. तारुबंधामधली ही घरं टोलारू टाईप झाड आहेत, घर आहेत पूर्ण टोलारू घर आहेत सगळे. ॲक्च्युअली आपण माहीत नव्हतं, आपण वापस आलो होतो, पण परत पुढे जातोय, 500 मीटरला आहे असं सांगितलं. या ठिकाणी आलोय आपण 500 मीटर दिसते आपल्याला ही पाटी. सदर गेस्ट हाऊस हे पर्यटकांसाठी खुलं नसल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन बुकिंग होत नाही. या ठिकाणी हे आहे ब्रिटिश काळापासूनचं गेस्ट हाऊस आहे पूर्ण, आणि या साईडला मचान पण आहे. सध्या चाललं आहे आजच, म्हणजे ओके 2000 रुपये. गेस्ट हाऊस पाहूया आपण. डायनिंग हॉल आहे. ओके जॉब करण्यासाठी. ओके, अरे मस्त एक्सपिरियन्स. फार मोठे असे रूम पूर्ण अटॅच्ड, एक रूम टॉयलेट बाथरूम. हां खूप मोठे लाकडं जाळण्यासाठी. इंग्रजांची ज्या काळात पसंत होतं त्या काळाचं जे लाकूड जाळून म्हणजे ऊप बनवण्यासाठी आहे ते या ठिकाणी बनवलेलं आहे. चिमणी तयार केलेली आहे. बाथरूम ह्या साईडला पण कदाचित हे ब्रिटिशकालीन आत्ता पण शिल्लक असेल ना. आणि सेम त्या साईडचं टॉयलेट बाथरूम व्यवस्था पूर्ण. आहे ना याच्यावर नाव काही पूर्ण गॅलरी खूप छान. असं बसण्याची पण व्यवस्था आहे इथे, मस्त सीन आहे ना. या साईडला पाहण्यासाठी पाहायला भेटतं, समजा तुम्ही पाहिलेले इथपर्यंत येतात आसपास वगैरे. हो का, आम्ही पाहिले मागच्या वेळेस आलो होतो या रस्त्याने, त्यावेळेस हरिण आणि रानगवे वगैरे असे बऱ्यापैकी पाहायला भेटले. नीलगाय हा खूप छान असा इलाका आहे बघा. संध्याकाळी सकाळी हा पूर्ण जंगल आहे खालच्या साईडला बघा. बरी आहे पूर्ण निसर्ग खूप छान असा आहे की नाही. त्या साईडनं आपण खाली आलोय. अशी काही व्यवस्था नसल्यामुळं पावसाचं पाणी पूर्ण त्या ठिकाणाहून जमा होऊन या ठिकाणी संडास बाथरूम मध्ये आपलं जे काही ओके ते हेच पाणी पूर्ण पाण्याची व्यवस्था या ठिकाणी. असे जागोजागी चारही साईडला दिसतात आपल्याला, इथे इथे आणि त्या साईडला पण. ठिकाणी तारुबंधाचा मॅप दिलेला आहे. आणि या ठिकाणी गुगामल वाईल्ड लाईफ डिव्हिजनचा मॅप. या ठिकाणी आपण जे आता ब्रिटिशकालीन रेस्ट हाऊस पाहिलं
तर ते रेस्ट हाऊस सध्याच्या कंडिशनला तरी बाहेरच्या लोकांसाठी अलाउड नाही आहे बुकिंगसाठी, फक्त इथले गव्हर्नमेंट जे आहेत फॉरेस्टचे त्यांच्यासाठीच आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.